श्री गणेशाय नमः पुंडलीक वरदायि विठ्ठल पार्वती पतिहर महादेव सीताकांत स्मरण जय राम श्री कृष्णार्पणमस्तु स्वामी सद्गुरु महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पुंडलीक वरदायि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर श्री गणेशाय नमः। जय जाजी पंडरीशा अन रुक्मिणीवरादि पुरुषा पुंडलिक वरदा पुंडलिकाक्षा सर्व साक्षी जानता तुसे। हे जगत्पालका जगन्नायका ब्रह्मांड परी यादव पटेल का आता भक्ति सारी दीपिका न ग्रंथार्थ दृष्टि मिरवावी। मागिले अध्याय सिद्ध साधना श्री मच्छिंद्रनाथ आले घडणं उपरांती भस्म दान श्री सरस्वती देवी केले असे। आता या ठिकाणी मागल्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथांना आत्तेने का सांगितलं जे भस्माचं दान किंवा त्याची प्राप्ती त्यांना मिळाली हे आपण ऐकलेलं आहे। केले परी दैवत तिने टाकले गोमैतना परिपार टाकले अद्वैतना अतिहीन प्रारंभी। आता काय केलं शेवटी नाही का माणसाचं दुर्दैव असतं की नाही का म्हणतात अगदी दैव देतं आणि कर्म नेतं अशा प्रकारचं तिच्या आतून झालं आणि तिने काय केलं शेवटी मिळालेलं जे काय उत्तमाचं साधन होतं हे साधन तिने काय केलं तर मागतं नाही का उकिरड्यावर टाकून दिलं आणि मात्र अगदी दुर्दैव स्वतःच्या हातून प्रारब्ध ज्याला म्हटलं गेलेलं बघा देव देतो नाही प्रारब्ध असतात आपले नाही शकवाय देव देतो आपल्याला पण मात्र केले ते सांभाळण्याची सुद्धा नाही का आपल्याकडं सद्बुद्धी पाहिजे पण तिच्याकडं दिलेलं होतं पण ते सांभाळता तिला आलं नाही। हां घरा पुसटला बाला तो निर्दयपणे पदी लोटला पुढे माणूस येता वैलना अंधवय आवडीने के अवचट लादला चिंतामणी आणि तो आवडी गोवी गोपणी की खडा म्हणून ते झाकुणी ऋषी शेती टाकीत असे बघा अवचटपणे अकस्मात लाभ व्हायचा असतो ना त्यावेळेला काही विशिष्ट ठरलेले दिवस आपल्याला नाही का ते परमेश्वराला माहिती असतं पण आपल्याला नाही पण काय केलं त्यांनी ज्या वेळेला अशा प्रकारे हे तिला लाभलं गेलं पण लाभलं गेल्यानंतर त्यांनी केवळ मात्र किने काय केलं त्याला असं वाटलं चिंतामणी माझ्या हातात मिळालाय मग आता तो किने गोपणीचा खडा म्हणून आपण शेतात फेकायचा का नाही की नाही हे तिला कळलं म्हणे मागितलं गेलं तिने मागितलं त्यांच्याकडे नाही का मला असं असं समस्या आहे पण ते मात्र किने त्यांना कळलं नाही की सांभाळणं कसं की विश्ववर्णी गरिबी तिला देवी प्रजाया निर्माता नाडीचे सर्वदा। आता या ठिकाणी की नाही अगदी अमृताचा घट आपल्याला मिळावा आणि त्या अमृताच्या घटाला आपण विषाचा घट मानून त्याचा वीट करावा काही की नाही म्हणे सगळं काय अमृत नाहीये याच्यामध्ये नाही का मनामध्ये कुठेतरी संशय निर्माण झाला की परमेश्वरी शक्ती तिथे नाही का काम करायची बंद करते हा शंका मनामध्ये आली की समजून द्यायचं म्हणून नाही का मला असेच म्हटलं की जे जे परमेश्वर हा चमत्काराची गोष्ट नाहीये तर ती अनुभूतीची गोष्ट तिचा अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे आहे की नाही। सहज कानी फिरता फिरता जाऊन बैसे कल्प तरु खाल त्याला परी दैव इच्छा होत खाई जाताना त्यांना ते नाडली काय झालं बघा कल्पतरूच्या झाडाखाली बसावं आहे की नाही आता कल्पतरूचं झाड म्हटलं की मागितलेली इच्छा पूर्ण करणारा पण आता हे कल्पतरूचं झाड जेव्हा आपल्याला मिळतं त्याच्याजवळ आपण जाऊन बसतो आणि मग शेवटी काय होतं हा तिथं आपण बोलतो नाही का मणिभूत खाईल का जशी इच्छा करणार तसं तुम्हाला मिळणार की कामधे अनुग्रही आली ती बाहेर पडण्याची दवडील ना तन्नाय ती परी झालं नाडलीसे सर्वस्व किंवा पान ढाळीता खेळी मिळी आणि निधान लादला हस्त कमली तो गार म्हणून सांडीला जळी महाडोही दे देवी के सहजा तुडे हाती परिसा खापर म्हणून टाकी ते असं भय की घरी आला राजहंसाला वाईस म्हणून दवडीला हा सहज सहज या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या की सहज नाही का परमेश्वरी कृपा म्हटली गेलेली हे ज्याला सहज मिळतं आणि हे सगळं सहज मिळालेलं माणसाला मात्र काय केलं जातं हां ते त्याला मात्र एवढं महत्त्वाचं वाटत नाही परिश्रम करावे लागले की माणसाला त्या गोष्टीची किंमत काय करणं कळते सर्वांनाच नाही परिश्रम करणारी माणसं जर तुम्हाला असं वाटत असेल का सगळ्यांना किंमत कळते तर मला तरी वाटत नाही की तसं आहे हां काही काहींना वाटत नाही काही काहींना मात्र किती वाटलं जातं सहज मिळालेल्या गोष्टीची माणसाला नाही का एवढी किव येत नाही हां कधी कधी बघा नाही का अगदी सगळं विश्व आई वडील आपल्या मुलांसाठी कमवून ठेवतात सगळं काही करून ठेवतात पण कधी कधी त्या मुलांना त्या काही काही मुलांना त्या गोष्टीची मात्र की नाही क्यू वाटत नाही त्यांना असं वाटतं सगळं आपसूक मिळालं
सगळं आपसूक नाही का, त्याच्यासाठी किती दळडावं लागलंय, एक ज्यांनी मेहनत केलेली त्याला मिळते. मग ते सगळं तिने अगदी अवचत सापडलेलं आहे लक्षात ठेवा. की हार देव देव होता परित्यासी भासले परम बोलताना त्यांना विप्र कांतेसन घडून आले महाराजा. आता हे सगळं त्यांना नाही का अगदी उत्तम असं मिळालेलं होतं का, ते एवढ्यापर्यंत नाही का अगदी पोटी कोणी संतान नव्हतं. अवचटपणे त्यांना मात्र काय केलेलं आहे, ती विभूती दिलेली होती कोणी, मिळचिंद नंतर कोणी दिली आणि त्या आधारे नाही का तिला सांगितलं असं असं सगळं होईल. त्यावेळेला विश्वास होता पण गेली कुठे, बाजूच्या घरामध्ये गेली ना, तिकडं सगळं त्यांनी अगदी विचारपूस केली सगळं कसं काय ना. येरी कडे मच्छिंद्रनाथ आणि पूर्व समुद्री जगन्नाथला करुणी सेतू बंधा येत रामेश्वर दर्शनी तो श्वेती घेऊन करिष्णान औसत डिकल्या वायूनंतर क्लेश शरीर धराव्या पण स्नान क्लेशी बैसला ते बघा. आता मच्छिंद्रनाथ काय केले अगदी रामेश्वरला आले आणि रामेश्वरला आल्यानंतर मात्र श्वेतू बंधनाथ काय केलं त्यांनी स्नान केलं केवढ्यामध्ये अकस्मात मात्र केले त्यांना काय केलं हनुमंताचं एका दर्शन. दया संदेद मेघ वर्षाव आणि करता झाला स स्वभावन धरडी कुकृणी कुळा यास्तव करता झाला मावती करुणी वर्षाव पर्जन्य करता येरू इकडे दरडी उकरीतना तो पाऊनी मचिन राहताना विस्मयाचे पावला पावला परी हटकुनी बोलत मने मरकटा तू मूर्ख भवताना आता करशी सदन निश्चित स्वशरीर रक्षावया. बघा काय केलं, हा जेव्हा मात्र केले त्या सेतू बंधनावर मच्छिंद्रनाथांनी मारुती राहिला मात्र त्या ठिकाणी काय केलं अगदी घर बांधताना होईल आणि का अगदी त्या दगडांची रचना करताना त्यांनी पाहिली. त्यावेळेला मात्र काय केलं मच्छिंद्रनाथाने त्याला सांगितलं म्हणे नाही का अरे माकडा या ठिकाणी काय करतोस तो, आत्ता घर बांधायला निघालाय स्वतःचं शरीराचं रक्षण करण्यासाठी. आपण बोलतो ना इतर वेळेला माकडाला मात्र की नाही सगळ्या गोष्टींची गरज नसते, पण पावसाळा आला की मात्र की नाही तो घर बांधायच्या बांधणीमध्ये पडला जातो तेव्हा सगळं बोललं जातं. मग आता अशा प्रकारे मात्र हे सगळं बघून नाही का काय केलं, हा आश्चर्य झाले ते पावला परी हटकुनी बोलत म्हणे मरकटा तू मूर्ख भवतो ना आता कशी सदन निश्चित स्वशरीर रक्षावया पर्जन्य वर्ष विशाळ धार यात कधी करशील घरणा जैसे तस्करी लुटल्या भरत दीपा तेल भरत असे. काय झालं आता पावसाळा आलेला आहे आणि पावसाळ्यामध्ये आता हे सगळं पडायला लागलं पाऊस. मग आता ह्या वेळेमध्ये मात्र केले काय करतोस तू की घर आता कसं काही करशील, आता घर कधी बनवणार हे त्याला मात्र केले झालं. आणि जसं काय म्हणे चोरांनी काय केलं घर लुटून नेल्यानंतर मग दिवा लावावा, याला जसं अर्थ नाही तसं म्हणणं आहे की आता हे सगळं करत आहे. की बाईल गेल्या झोपा केला तैसा न्याय घडून आला की स्वसदरा ते पावक लागला कुप आणि विजवावया की ग्रीवे पडता काळफास आणि मग वाचितावया स्तोत्रास की परमपिडा पीडिता तुषारतास कुप खणू म्हणत असे. बघा या सगळ्या गोष्टी ज्या दिलेल्या आहेत या ठिकाणी की नाही की जेव्हा आपल्यावर संकट पडेल तेव्हाच आपण हे सगळं करायचं का, जेव्हा माणसाला नाही का आधी व्याधी ताप नाही का येतील त्यावेळेला माणूस देवदेव करेल का, हे जसं सगळं आहे तसं नाही का या ठिकाणी सांगितलेलं. बघा की हे सगळं आता तू अचानकपणे करायला लागलास, हा की जसं मात्र की ना आधी मरणाची वेळ आल्यानंतर मग मात्र की ना काहीतरी अमर स्तोत्राचं पठन करावं असं म्हणे तू करायला लागला. की हृदय पेटला जठरानं कामधेनुने इच्छिले फळ किंवा मेघ ओसरल्या बीजे रसायला महिलागी बेरत असे. बरोबर आहे, आपली पोटाला भूक लागल्यानंतर मात्र की नाही तू विचार करत असेल की आता आपल्याला काहीतरी खायला पाहिजे, पण मात्र की नाही आपल्याला खायला लागणार आहे त्याच्या अगोदर मात्र की नाही स्वयंपाक करून ठेवला असेल तर मात्र की नाही तुला जेव्हा भूक लागेल तेव्हा तुला नाही का ते अकस्मात खाता येईल. पण आता ह्या ठिकाणी मात्र की नाही सगळं म्हणेल आता काय केलंय पाऊस संपला आणि पाऊस संपल्यानंतर आता काय करतोय तू शेती पेरायला गेला. आता पाऊस संपल्यानंतर मात्र की नाही नांगर घेऊन आपण शेतामध्ये गेलो आणि म्हटलं आता नाही का आता आपल्याला भात पेरायचं जमेल का, हा तसं म्हणे नाही का तू करतोयस. तज्ञाय पर्जन्य काळ सदन कशी उतावेळ्या तस्मात मूर्ख मरकट वाचायला फिरवालासी कुळारा आईसा एकरी वायू नंदना म्हणे चतुरायस कोण येरू म्हणतीच्या ती कोण मच्छिंद्रायस मध म्हणते. बघा आता ज्या वेळेला अशा प्रकारच्या गोष्टी केले हनुमंतानी ज्या वेळेला ऐकल्या मारुती रायने त्यावेळेला मात्र की नाही आधी त्यांनी विचारलं मच्छिंद्रनाथाला बाबा रे एवढं सगळं तू माझ्याशी बोलतोस अशा प्रकारे मग तू आहेस तरी कोण, हा एवढे तुला सगळं सुचतंय बोल. येरू म्हणे तू ते जती आणि कोणी आर्थी लोक म्हणते ना नात म्हणे प्रताप शक्ती आहे म्हणून वळतात. ते बघा आता हे सगळं मी का म्हणत आहे आणि हे तुला का ऐकवत आहे तर नाही का अगदी माझ्याकडून विशेष शक्ती आहे मी नाथ नाही का जपत आहे. यावरी बोले वायू स्वतः
आम्ही ऐकतो जती हनुमंतना तुम्ही होता जती माही करा ऐकायची वगैरे असे. आता काय केलं, हा हनुमंत बोलायला लागले आणि म्हणाले का मी एवढ्या काळापासून मात्र पृथ्वी तलावर आहे आणि तुम्ही एका एक मात्र नवीन असं कोण तुम्ही तयार झाले नाही का. मारुतींनी प्रश्न केला. तरी आता असो कैसी, मी मारुतीच्या शेजारास भावे राहून एक वेळेस वैद्य आहे महाराजा. तेही कला शस्त्रांशी माते लागले मा परिश्रत देतो तावी तुया समयासे तया पासवजे प्राप्त झाले. आता काय केलं, हा मी मारुतीच्या शेजारी राहून मात्र सगळं काय केलेलं आहे, हा अगदी जमवलेलं आहे आणि ते सगळं नाही का काय करतो तुला आता त्या सगळ्या शक्तीची मात्र काय करत आहे मी, हा प्रताप दाखवलोय. तरी त्या कलेचे निवारण करून निदावी मद कारण ना तरी जते असे ना मला सोडून या जाई का सांगितलं. आता तू जे मिळवलेलं आहे ना मग आता त्याचं मला काहीतरी कला दाखवू. हा सगळं आपण बोलतो की कधी कधी बाबा मला सगळं जमतंय, मला सगळं येतंय, मी सगळं करू शकतोय. मग आता हे जरी तू करत असला तरी नाही का मला आता ते मात्र प्रत्यक्ष त्याचं करून दाखव जे तुला जमते ते. हा यावरी बोले मच्छिंद्र आता कोणती कला ती दावी मात्र तिचे निवासी श्री गुरुनाथना करी जाण निश्चय असे. जैसा श्रीराम असता शैनी पाहि मारुती वृक्षावरणी नाना पर्वत टाकी उचली राम शरीरा येऊन या. बघा आता ह्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींमध्ये मात्र माझ्या गुरुची कृपा आहे आणि गुरुची कृपा असल्या कारणाने जसं रामाने मात्र काय केलेलं आहे, हा रामाच्या साठी मात्र मारुतीने जसं सगळं केलेलं आहे तसं मात्र आहे. परी रामेन सोडिता शयन सहज करुणीच्या अपभार सकळ पर्वता कारण निवारण करीतो. बघा हे सगळं मात्र तिने अगदी रामाला एका बाणाने सहज होतं जे हनुमंतांनी दगड उचलून उठून काम केलेलं आहे हे रामाला एका बाणाने मात्र सगळ्या गोष्टी करण्याचं अगदी सामर्थ्य होत. तज्ञा आहे श्री गुरुराज सकळ अति पूर्वी चोच सकळ ब्रह्मांडाचे वचन नका धरील तो असे. बघा कुठलीही कला करताना कुठलीही गोष्ट करताना की ज्याच्या कृपा सामर्थ्यानं आपल्याला ती कला प्राप्त झालेली असते त्या कळेचं मात्र त्याने काय सांगितलेलं आहे की भगवंताचं स्मरण करावं, गुरूंचं स्मरण करावं, कारण त्याच्यापासून ते आपल्याला प्राप्त आहे. मग आता त्यांनी स्मरण केलं सांगितलं की तोच आता हे सगळं मात्र त्याने करणार आहे. तेथे तुझी मरकडा कथा किती असे दावी आता फार कशी शाळेशताला झोप जमिलं कवळी नाही. काय झालं, हा आता इथं नाही काही सगळं मला माझ्या माझ्या गुरुच्या सामर्थ्याने सगळं नाही का करता येत आहे. मग आता तू तर मात्र की एक छोटासा मार्कड आहेस व्यर्थ बरोबर म्हणे काय ठिकाणी का करतो. तरी आता काका शिवशिरा मरकटा दावी चमत्कार ना ऐसा एकता वायू पूर्ण पूर्ण चित्ती शोभला असे. काय केलं, जेव्हा हे सगळं बोलले नाही का मच्छिंद्रनाथ त्यावेळेला हनुमंत रायाला मात्र राग आला. हा ओढान करण्यात जाई कांता आणि तेथे तरी भीम रूपाता न कळता त्या ते सात पर्वता उचलून या फेकले असे. उड्डाण केलं आणि उड्डाण केल्यानंतर मात्र केले त्या ठिकाणी अगदी विशाल रूप एका मारुतीने घेतलेलं आहे आणि मग सात पर्वत एकदाच उचलले आणि मग मात्र ठिकाणी काय केले फेकले. नाभा मंडपी डगा समान पर्वत येत असे पंथी गगन तो मच्छिंद्रनाथ दृष्टी पाहून स्थिर स्थिर म्हणत असे. बघा ज्या वेळेला मात्र त्यांनी अगदी हे सगळं पर्वत घेऊन मारुती आला आणि त्याच्यानंतर मात्र नुसतं केवळ त्या मच्छिंद्रनाथांनी त्या पर्वताना स्थिर स्थिर म्हणून सांगितलं म्हणजे थांबा दिले नाही का त्यानुसार. वात प्रेरक मंत्र शक्ती आणि वाटेत कोंदळी पर्वतीना ते एरीकडे आणि मारुती दुसरा पर्वत फेकीत असे. आता काय केलं, हा वात प्रेरक मंत्र शक्तीचा वापर केला आणि त्याच्या आधाराने मात्र केले तिथे सगळं केलेलं आहे. तो दुसरा म्हणता तिसरा येतो चौथा पाचवा शतानुशतन मग एकाची मंत्री करुणी वात ठाईची ठाई रोधिली असे. एक टाकला दुसरा फेकला तिसरा फेकला असं करता करता हे गेले सगळे सातही पर्वत त्या ठिकाणी फेकले गेले पण मात्र ते पर्वत अगदी त्या वात प्रेरक मंत्र शक्तीने काय केले जागच्या जागी मात्र केले त्या ठिकाणी थांबवले गेले. जैसे कंदो बाळ खेळती मध्य अटकता परते पण तिना तन्याय झाला पर्वतीना ठाईचे ठाई जाते ते. येरीकडे वायू नंदन आणि पर्वत परत्ता तुष्टी पावरा पूर्ण शोभला जेवी कृषाण महाप्रलय काळीचा. मारुतीने फेकलेले सात पर्वत पुन्हा मात्र केले त्या ठिकाणी थांबले किंवा हे पाहिल्यानंतर मारुतीने काय केलं पुन्हा त्याला नाही का अगदी राग आला. मग महापर्वत एक विस्तीर्ण ओसलोनी पाहूस मस्तकी अर्पण आणि फेकावा तो मच्छिंद्रनाथ आणि निदृष्टी देखील असे. बघा पुन्हा महापर्वत नाही का त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि महापर्वत घेतल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी नाही का तो मच्छिंद्रनाथावर फेकणार तेवढ्यामध्ये मात्र मच्छिंद्रनाथाने नाही का पाहिले नाही. माग अगदी उदक घेऊन
અને વાયુ આકર્ષણ માત્ર મરણે સબળ ચુકારણી પાણી વાયુ બંધન સંચરાશે તેને ભરની શરીરમાં તો ચલનવલન સર્વસાંડિત વર્તવાલે ગુણ્યાતા બોલાયલાસે કાય કેલા જસર એક પર્વત આતામધ્યે ઉચરલેલા હતા અને પર્વત આતામધ્યે ઉચરલ્યાનંતર वायु आकर्षण मंत्राचं ज्ञाप त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाने केल्यानंतर मात्र केले जसच्या तशी दोन्ही उचललेले पर्वताला हात मारुती रायचंद्र एक स्तब्ध झालेले भक्ते जैसे स्तंभावळी रचली म्हणती द्वारका पूर्ण तेवी मारुती शिरावाने पर्वताते विरुद्ध असे खाली टाकावाने चले बळ जेवी विरला असते विकळ पदी चालावया चालावया बळ काही एक न चाले ते काय केलं जसच्या तसं मात्र केले हातामध्ये तो पर्वत आहे आणि तसंच्या तसं मात्र त्या ठिकाणी मारुती राया अगदी एका स्तब्ध अवस्थेमध्ये मात्र उभा राहिला. पाहून या दिन बाळा हृदय केवळी तो अनिल मग प्रत्यक्ष वधिरासाला सोडी सोडी बाळा ते काय केलं शेवटी नाही का अगदी किती वेळ पर्यंत तशी राहणार. बघा माणसाने एखादी वस्तू उचलली गेलेली असेल ठीक आहे वर हात करून त्याने उचलल्यानंतर मात्र गेले किती वेळापर्यंत वर हात करून राहणार आहे म्हणून शेवटी नाही का अगदी मारुती राय त्या ठिकाणी या गोष्टीमुळे मात्र त्रस्त झाले. ते अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ पुन्हा प्रेरीला मंत्रवाद मग मोळवण्या उतरून पर्वत ठाईचे ठाई ठेवीत असे आणि काय केलं पुन्हा मग मात्र नाही का मंत्राचा जाप केला मच्छिंद्रनाथाने आणि पुन्हा मात्र जो डोक्यावरचा पर्वत होता तो मात्र गेले अगदी तसंच्या तसं त्याने पुन्हा ठेवलेले. मग चलनवलन वात्यशक्ती आणि संगीत झाले ते स्थिती मग समीप येऊन नाता प्रति धन्य धन्य म्हणत असे आणि काय केलं बघा अशा प्रकारची हे सगळे नाही का नाथ शक्ती ज्या वेळेला मारुती राय पाहिली त्यावेळेला मात्र की नाही त्यांनी जवळ आले नाथांच्या आणि त्यांना सांगितलं खरोखर धन्य म्हणे नाही का तुमची शक्ती आहे. कारण एव्हाना आपण पाहायला गेलो तर मारुतीची शक्ती मात्र की नाही त्या शक्तीचं अमाप प्रदर्शन रामायणामध्ये मात्र की नाही आपल्याला पाहायला मिळतं की काय काय वेळेचे काय काय नाही का कार्य भगवंताच्यासाठी मारुती रायने केलेले ते सगळं आपल्याला त्यावेळेला पाहायला मिळतं. मग आता म्हणलं एवढी माझी शक्ती असून सुद्धा प्रतिस्पर्धी जेव्हा तेव्हा तसा मिळतो ना माणसाला त्यावेळी तो बोलतो अरे माझ्यापेक्षा काहीतरी याच्याकडे नाही का जरा वेगळं आहे माझ्यापेक्षा याच्याकडे काहीतरी मात्र की नाही जास्त आहे. हां त्यावेळेला त्यांनी सांगितलं की धन्य म्हणे नाही का आता अशी तुमची शक्ती आहे. यावरी बोलता झाला अनिल बा मारुती तुझे चळेन बळ तुझं माझं अति निर्मला बाधून केले सिद्धाने जेने तुझ्या बापा बांधिले त्यासी तुझे भय काय आले ना त्याचे आचरण कैसे झाले भक्ती शक्ती अगटीत काय झालेलं आहे. हा आता वात प्रेरक शक्ती नाही का केलेली आता नाही का काय सांगितलेलं मारुती हा कोणाचा मुलगा वायुनंदन म्हटलेलं गेले की नाही पवन पवनसूत म्हटले गेलेले मग आता जी जी शक्ती जे पवन जे वात जो जे का नाही का वायू आहे हा वायू जर त्याच्या मंत्र अधीन असेल लक्षात ठेवा तर म्हणे तुझं बळ काय चालणार की नाही मारुती राहायला त्यांनी ते सांगितलं. म्हणजे सिद्धाची मंत्रस्थिती अगणित असे वत्ता उक्तीनं तरी माझी भक्ती गुरुची शक्ती ईश्वरी वाचा म्हणतात ती काय झाले या ठिकाणी. हा आता हे जरी नाही का माझ्या जवळ असलं हेच तर माणसाकडं आजच्या स्थितीला कमी लक्षात ठेवा नाही केली माणसात अपार काही गोष्टी कमावलेल्या सगळ्याच गोष्टी नाही का सांगितलेल्या भौतिक सुखापासून ज्ञानापासून तर अनेक मात्र केले सिद्ध साध्यात्मिक गोष्टी केलेल्या माणसाने पण याच्यामध्ये नाही का कधीही आपल्या हा शक्तीचा गर्व करत नाही अशी म्हणत का कारण त्यांना ज्यांनी अवगत केलेले त्यांना माहिती आहे की हे माझं नसून हे नाही का परमेश्वरी शक्ती किंवा माझ्या गुरुचं हे सामर्थ्य आहे गुरुने दिलेलं मला नाही का सगळं आहे म्हणून या ठिकाणी ही माझी केवळ भक्ती आहे आणि गुरूंची मात्र नाही का माझ्याकडं शक्ती आहे म्हणून नाही का हिला ईश्वरी वाचा म्हटलं गेलेलं आहे. येतुल्या पाच शक्ती क्रियावंतासी सकळ देवता होती दासीनं ऐसा ऐकून अंजनी सुतासे परमानंद निर्मला बघा हे सगळं नाही का सांगितलेलं आहे. आता पंचतत्व हे पंचतत्व मात्र काय सांगितलेलं आहे की तशाच प्रकारची जर क्रिया केली तर पंचतत्व सुद्धा मात्र काय सांगितलेले आहेत की ह्या आपल्या हातामध्ये लागले जाते. हां पृथ्वी वायू तेज आकाश नाही का हे सगळं जे सांगितलेले पंचतत्व हां हे ज्या वेळेला मात्र मारुतीला सांगितलं अगदी हे सगळं ऐकून मारुती राहायला आनंद झाला. या उपरांत एक मच्छिंद्रनाथ आणि मारुती मारुत मारुतीच्या चरणी लागत म्हणे तुमचे सख्य उचित मजवर्ती असो का काय झालं हे असं ज्या वेळेला नाही का एक दुसऱ्याच्या हातून त्या ठिकाणी झालं आणि त्यावेळेला मात्र अगदी दोघांचं नाही का मैत्री झालेली दोघांचं सख्यत्व त्या ठिकाणी झालं. मग प्रसन्न चित्ते समीर मारुती आणि म्हणते बारे त्वत कार्यार्थीनं आम्ही वेचून आपली शक्ती सुख संपत्ती तुला देऊ
जय श्री रामाचा काजा कवी महाराज उष्णवर्ते ओजा तेवी तत्कार्या भोजाला प्रशक्ती आपली विचवा मी बघा या ठिकाणी हे जे सगळं नाही का सांगितलं जसं शुक्राचार्याने मात्रिकेने काय सांगितलं की दानवांच्या शक्तीसाठी जशी आपली शक्ती नाही का त्या ठिकाणी दिली तशीच शक्ती मात्र काय सांगितलेली आहे आम्ही सुद्धा तुमच्या कार्यासाठी मात्र या ठिकाणी काय करू अगदी वापरू की सागरी टिटवी अंड्या करता गरुड शक्ती झाला वेचिताना देवी महाराजा तत्कार शक्ती आपली वेचुकी की विधीच्या संकटात आणि विष्णू मस्तावतार घेतला तन्या येतो कार्यात शक्ती आपली वेचुकी काय सांगितलं या ठिकाणी टिटवी जशी सागरामध्ये आपल्या अंड्यांसाठी शक्ती लावून लावून त्या अंड्यांचं मात्र घेणे संरक्षण करते किंवा या ठिकाणी सांगितलेलं आहे की भगवंताने सगळ्या संकटातून सोडवण्यासाठी मात्र घेणे मत्स्य अवतार घेतला तसंच या ठिकाणी केलंय अगदी या सगळ्या कार्यांसाठी आम्ही काय करू की माझ्याकडे असणारी जी शक्ती ही मात्र केले आम्ही या ठिकाणी लावू की विधेच्या संकट आता विष्णू मत्स्यावतार घेतला तन्यायत कार्यात शक्ती आपली वेचुकी की अवश्य ऋषीचे शाकपुष्टी सर्व विष्णू झाला कष्टीना तन्यायत साठी शक्ती आपली वेचुकी बघा या ठिकाणी काय सांगितलं जसं या ठिकाणी नाही का भगवंतानी लक्षात ठेवा की या ठिकाणी अवतार घेतले आता हे 10 अवतार केवळ मात्र भगवंतानी काय केलेले आहेत की आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी घेतले 100 अवतार मात्र काय झाले 100 वेळेला जन्मानंतर शिवणीमध्ये भुवनेचं शाप मात्र त्यांना मिळालेला होता पण मात्र भगवंत प्रसन्न झाले 100 मात्र गेले त्यांनी अगदी 90 त्याचे काय केले जन्म बाजूला केले 10 जन्म बाकी ठेवले आणि त्याच्यातून सुद्धा नाही का भगवंतानी सांगितलं की हे सर्व नाही का मी भोगेन हे 10 जन्म तुला सुद्धा भोगण्याची गरज नाही म्हणून सांगितलेलं आहे की आपल्या भक्तांच्या साठी मात्र देवाने नाही का सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत की रामाच्या उपयोगासी कपी गेले शेता शुद्धीशिना तन्याय तुझ शिवशक्तीनं आपली वेचुकी असे ऐसे वरदवादकनं ओपून प्रीतिवायू नंदन म्हणती बारे तीर्थ गमन जती नाम मिरमिका आता काय केलं मारुतीने असं नाही का त्यांना सांगितलं तुमच्या कार्यासाठी आम्ही सगळं वापरू माझी शक्ती आणि मग मात्र तिथून काय केलं अगदी नाही का तुम्ही आता आपल्या आपल्या तीर्थाला म्हणे जाऊ यावर बोले मच्छिंद्रनाथ जती नामे होईल विख्यातना पर्य कल्पना उदेली चिंता तर त्या भ्रांतीने निघती का येरु म्हणे कल्पना कोणती ओदेली कामना तुझे चिंतेनं नाथ म्हणे सर्वज्ञ मूर्ती आयुष्य भविष्य जाणसी आईशी सर्वज्ञ असून निती विवाद केला का मजप्रतीला आणि भेटी झाली नागाश्वतीनं तुझी माझी पूर्वीचं काय झालं या ठिकाणी आता हे सगळं तुला माहिती आहे तेवढं तुझ्याकडे सगळी शक्ती आहे मारुतीने प्रश्न केला मग आता हे सगळं करून सुद्धा की नाही काय तू माझ्याशी विवाद का केला माझ्याशी वाद का केला नाही का असा प्रश्न केलेला आहे ते शाबरी विद्येचे कवित्व कर्मनिवर्दीतला त्यातून ऐसे असून सख्या माहितीला रळी व्यर्थ का केली हा म्हणे काय सगळं माहिती असताना काय केलेलं आहे तू फुकट माझ्याशी भांडण म्हणजे का केलं तुला सगळं माहिती होतं मी कोण आहे तू कोण आहे हे सगळं काही गोष्टी माहिती असताना यावरी बोले वायुनंदना वाटू करता श्वेती स्नान तेव्हा तो ते ओळखला तुझपाशी मिळालो बघा त्या ठिकाणी मारुतीने सांगितलं बाबा ज्या वेळेला मात्र केले तो अगदी त्या सेतुबंधनाच्या जागेवर स्नान करत असताना मात्र केले तुला हे सगळं मी ओळखलेलं आहे पण म्हणूनच मात्र मी काय केलं तुझ्याजवळ या ठिकाणी आलो तो कवी नारायणाचा अवतार जननी भेदले मच्छोदरे माहित परे कल्पने वर चित्त काही उदेले बघा तू कवी नारायणाचा अवतार आहेस हे मला अगोदरच मात्र केले माहिती होत कि नागपात्रे अश्वस्थासे वरोपिला देवे तुझपासना परित्या सद्विचे सामर्थ्याशी पाहू असे वाटले काय केलं हा या सगळ्या गोष्टी तू प्राप्त केलेल्या आहेत ते सगळं मिळवलेलं आहे सगळ्या शक्ती तुझ्याकडे आहेत हे मला माहिती असताना मात्र काय केलं केवळ मला त्या शक्तींची मात्रिकेने कल्पना करायची होती की ते कितपर्यंत मात्रिकेने तू प्राप्त केलेले आणि मला म्हणून मात्र तुझ्याजवळ मिळालं यावर पुढे कार्य आणि का आणि पडले तो त्या आलो की करा किती टिकाव धरणे कौतुक म्हणून शोध शोधिला हा आता हे सगळं नाही का अगदी पुढे अनेक कार्य पडलेले केवळ एक नाही तर अनेक कार्य पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे मात्रिकेने या सगळ्या गोष्टींचं कधी कधी माणसं बघा नाही का अगदी कुठे जर कामाला लागायचं असेल तर नाही का तिथे इंटरव्ह्यू घेतला जातो मग त्यावेळेला मात्र की नाही त्या माणसाने किती ज्ञान कमावलेलं आहे किती त्याच्यामध्ये त्याला नाही का अनुभव आहे हा सगळ्या गोष्टींचा विचार तिथं बसलेले ते परीक्षक मात्र घेत असतात आणि ते सगळं नाही का म्हणे मला हे सगळं नाही का बघायचं का कारण पुढे अनेक कार्य मात्र की नाही आपल्याला आपली करायची आहे तरी पाहता येथून निघमन आणि श्रीराजा शिकारामध्ये लक्षण तेथे नातले पुरुष प्रवेश पूर्ण आणि परत्र भूमी तो पावे आता काय करावं
इथून मात्र तुम्ही की नाही अगदी काय करावं, स्त्री राज्यामध्ये लक्षण्यकता ठिकाणी निघावं आणि तिथं मात्र की नाही माझं ध्यान करून बारे झाले तुझे दर्शन, तुझे आहे माझे कारण, मग मस्तकीचे वजे उतरण्या तुझ्या हाती होईल। यावरी बोले मच्छिंद्रनाथ, कैसा झाला शिरोणी भाऊ ऋणी व्यक्त सर्व कामात वाई सुत सांगो पंग निरोपी। आता काय केला, स्त्री राज्यामध्ये मला मात्र की नाही जायला लागेल झालं, पण तू त्या स्त्री राज्याचं ऋणी कसं काय झालं, कसं तुला तिकडे अडकवलं किंवा कसं तू त्या ठिकाणी मात्र की नाही विस्थापित झाला, हा हे मला सांग। ये रोमणी योगद्रुमा रामाचे घडले दास्य आम्हाला सीता शुद्धी पाहून उगमा लंकापती मिरविला। ते सीता घेऊन अयोध्ये जाता परिस्थितीच्या कामने वेगळी चित्ता आहे दास तू मारती करताना वही लागे एका। बघा या ठिकाणी काय झालं, ज्या वेळेला मात्र तिने आठवे राम आणि सीतेचं शोध घेण्यासाठी मात्र तिने लंकेपर्यंत मी गेलो त्या वेळेला मात्र अयोध्येला परत जाताना काय घडलं या ठिकाणी की अगदी सीतामाईच्या मनामध्ये एकाने का चिंता निर्माण झाली की या ठिकाणी मात्र अगदी नाही का तू मारुती हा दास्य तो पत करणार आहे का सेवा करणार आहेस मात्र तरी हा सोबा संपूर्ण संपन्न कांता धन सुत एक सदन जैवी तुले सुख संसारी साधन कांते मागे होत असे। आता काय करावं, हा मारुतीराने एवढं कष्ट केले आपल्यासाठी एवढं सगळं पाच वेळ काही केलं, मग आता याला सुद्धा की नाही कोणीतरी अगदी परिवार असायला पाहिजे, कोणीतरी मात्र पत्नी असायला पाहिजे आणि हे सगळं असल्याशिवाय लक्षात ठेवणे का संसाराचे साधन असल्याशिवाय सुख मिळत नाही। कधी कधी नाही का किती मोठं घर असलं तरी त्याच्यामध्ये नाही का स्त्री असावी लागते, स्त्री असली तर मात्र मुलं असावी लागतं, अनेक गोष्टी जशा नाही का जोडल्या गेलेल्या त्या संसारामध्ये तसे या साधनांमधून मात्र की नाही माणसाला सुख मात्र प्राप्ती आहे की नाही होत असते। म्हणून तरी या मारुती शिकांत करुण भोगू सर्व सुख संपन्नपणे ब्रह्मचारी भव भाषण मान्य करेल की नाही असं हे बघा सीतामाईला हा प्रश्न पडला की मारुतीला सगळ्यांना आपल्याला दिलं पाहिजे, पण मात्र मारुती हा ब्रह्मचारी त्याला जरी सगळं सांगितलं तर ही गोष्ट आपल्या तो आपली आपली गोष्ट मान्य करेल की नाही ही सुद्धा तिला चिंता पडलेली। तारे या ते वचने गुण गृहस्थाश्रमी करावं वायुमंडला ऐसे सीतेचे कल्पना पाचारल्या, मग त्याने काय केलं, हा तरी सुद्धा मात्र की नाही काहीतरी करून का असेल, पण याला मात्र की नाही आपण या ठिकाणी मात्र स्थापित करावं हे सगळं नाही का त्याला लावून द्यावं असं सीतामाईला वाटलं आणि मग मात्र नाही का तिला बोलावले। जवळी बैसवणे स्नेहाकाने आणि स्वकरी मग मुख पुरवाने म्हणते मा मारुती धान्याला ती रोगी अस्तित्व आहे, काय केला मला जवळ बोलावलं आणि जवळ बोलावल्यानंतर मात्र माझ्या हातावर नाही का माझ्या मुखावरून हा हात फिरवला आणि मग सांगितलं मारुती राया म्हणे खरोखर नाही का तू तिन्ही लोकांमध्ये धन्य आहेस। तरी बा माझे एक मागणे आणि देशील तरी उत्तम मानेने यावर इथून कार मजला गुण देणार नाही सहसाशी बघा या ठिकाणी मात्र काय केलं हा एक प्रकारचं वचन मारुती रायाकडून नाही का सीतामाईने घेतलेलं, काय सांगितलं बाबा नाही का मला एक मागणं माझं तुझ्याकडे आहे ते त्याला जर नकार देत नसेल तर मात्र की नाही अगदी मला मला हे सगळं तुझ्याकडून वचन घ्यायचं। ओदार विचिती आपला प्राण परी नकार न देती वाचे करुण शिबिया ते कपोता कारण मासं दिले रती रती। आता शेवटी काय केलंय ज्या श्रीरामासाठी मात्र त्याने माझा प्राण आहे आणि त्या श्रीरामासाठी नाही का माझा प्राण वेचायचं जरी झालं द्यायचं जरी झालं तरी सुद्धा मात्र त्याने मी तिथं नकार देऊ शकत नाही असं सीतामाईने ज्या वेळेला मला नाही का त्या ठिकाणी बोलावलं माझ्याकडून वचन घेतलं आणि जे वचन तिने मागणार होती ते प्राण गेलं तरी मात्र त्याने मी ते नकार त्याच्यासाठी मात्र त्याने देणार देऊ शकत नव्हतो। पाहे श्रीयार उदार केते आणि बाळ दिले याचका आदिना तन्यायाचं पंक्ती तू ये असे कपिंद्रा ऐसा एकदा जन्नी वचन परम तोषला वायुनंदना मने माय कामना कोण उदित करी दे मी। बघा या ठिकाणी काय केलं की सांगितलं बाबाने का तुझी कीर्ती उदार आहे आणि मात्र काय केलं तू अत्यंत उत्तम प्रकारे मी कसं म्हणजे सेवा करणार आहेस आणि हे ज्या वेळेला मात्र त्याने वचन ऐकलं त्यावेळेला माझ्या मनाला म्हणे समाधान झालं। आता या दोघांचं संभाषण चाललेलं कोणाचं मारुतीचं आणि मच्छिंद्रनाथाचं या ठिकाणी संभाषण चाललंय आणि मात्र काय सांगितलं हे सगळं नाही का आता तुला काय म्हणायचंय मात्र हे मला नाही का तू स्पष्ट बोलू लागतो। ये रे म्हणे करतल भाषो देशी आपल्या सारे बाबासाला तरी मग कामनेचे अवसर दृश्य करेल तुझं वारे। बघा माझ्या हातावर हात ठेवून मात्र जर शपथ घेतलीस मला वचन दिलंस तर मात्र माझ्या मनामध्ये नेमकं काय ते मी तुला सांगेन मारुतीला सीतामाईने सांगितलं। मागा करी करा उपनी शेवटी म्हणे मागल ते कामना होती ना ते मी देवने चित्त संतुष्टी निर्मिळ न जरी काय सांगितलं ठीक आहे आता नाही का तुझ्या मनामध्ये मातेचे असेल ते मात्र मी काय करेन
की या ठिकाणी मात्र केले मी तुझी मनोकामना पूर्ण करेन। ये रे मने मम कामना अन तुवा आचरावे गृहाश्रम कांता कोणी संसार ओमा सर्व सुख भोगावे माझी अशी इच्छा आहे मारुतीला आहे। तिनं तू संसारामध्ये पडावं आणि गृहस्थाश्रम स्थापन करावा आणि मग मात्र केले या संसाराचं सुख भोगावं असं माझ्या जीवाला वाटतंय मारुतीला सांगितलं। आईचे एकटा वाघवटी सप्रेम पोचला आपल्या पोटेना मरणाबद्दल चिंते पोटे परमसंकटी पहिला आणि काय केलं बघा नाही का शेवटी असंच्य वचन पहिल्यांदा घेतलं आणि त्याच्यानंतर मनामध्ये काय ते सांगितल्यानंतर मग मात्र मारुतीला या ठिकाणी मात्र थोडं स्पष्टी झाला खिन्नता नाही का त्याला पडली। मागणं देता मातेशी काही उत्तरा आणि येऊन बसला रामा समोर पहिली चित्तवृत्ती काम होत मुखचंद्र श्री रघुत्तमे पहिला असे काय केला मात्र त्यावेळेला सीता माईला मारुतीने काही सांगितलं नाही आणि मग नंतर रामाजवळ येऊन बसल्यानंतर मात्र म्हणजे काय केलं खिन्न अवस्थेमध्ये बसलेला असला हे मात्र श्री रामाने काय केलं पाहिलं। मगाजवळ पाचारुणे हृदय आणि धरी ताळी द्याल आईनं म्हणे बारे तुझा व्यक्त केली मुखचंद्र वाढला असे शेवटी नाही का मला लक्षात ठेवा की ज्याच्यासाठी आपलं प्राण आहे ज्याच्यासाठी नाही का सगळं देह वाहिलेलं आहे शेवटी नाही का त्याची त्या देहाची त्या गोष्टीची चिंता नाही का ज्याच्यासाठी वाहिलेलं आहे त्याला मात्र घेणे असते शेवटी नाही का शास्त्रीय आपल्याला सांगते की माझी चिंता तुझं नाव आहे आपली चिंता सगळी त्याला असते ज्यावेळेला रामाने नाही का सगळं पाहिलं त्यावेळेला अगदी विचारलं मारुती रायला की मारुती अरे तुझा नाही का आज चेहरा मात्र मला कुठेतरी मात्र कोमाजलेला दिसत आहे असं का। मागा प्रांजली सर्व कथन आणि श्रीरामाते निवेदन नेत्री अश्रु म्रणवदन मी करुणी बसलो असं डोळ्यामध्ये माझ्या नाही का एवढा प्रश्न विचारला विचारण्यामध्ये पण वेगळं सुख असतं लक्षात ठेवा विचारण्यामध्ये पण नाही का वेगळं एक समाधान असतं आपल्या सेवेमध्ये आपल्यासाठी नाही का करणारं जे असतं ना त्याला किमान किमान नाही का विचारावं बाबा तुझी तब्येत आज बरी नाही आहे का तुला आज बरं वाटत नाही का तू जेवला का ऐक नाही घरामध्ये कसं आहे का ज्या वेळेला मालक त्यावेळेला नाही का त्याला विचारतो तेव्हा नाही का समोरच्याला खूप आनंद असतो त्याला तुम्ही किती देत आहे हे एवढं महत्त्वाचं नाही आहे तर नाही का आम्ही सांगितलं त्याला त्याच्या ट्रीटमेंटवर अवलंबून आहे त्याला आपण कशी ट्रीटमेंट मारुती रायची नाही का नाही तो माहितीच होतं की नाही राम श्री रामप्रभू नाही का आपल्यासाठी खूप जास्त काळजी करतात आपली खूप जास्त नाही का काळजी घेत आहेत मग आता हा प्रश्न विचारला आणखी मारुती रायला काय झाला आनंद झाला त्या ठिकाणी परी अंतर साक्ष रघुकुलटीला का म्हणे वायन मानी दुःखन असे राज्य असल्या सगळे करा कांता असती तुझ्यासही आता काय केलं शेवटी मनामध्ये काय आहे हे परमेश्वराला आपल्याला सांगण्याची गरज भासत आहे लक्षात ठेवा काय की नाही आपण आपल्या मनामध्ये काय शिजतं आपल्या मनामध्ये काय चाललेलं आहे आपल्या मनामध्ये की नाही कशा प्रकारची कळवळ आहे हे भगवंताला सांगावी लागत नाही ते जाणलं असले रामाने आणि मारुतीला सांगितलं की जशा प्रकारे मात्र केले तो आता हे वचन दिलेलं आहे हे मात्र केले अगदी व्यर्थ माझ्या दुःख करू नको तर मात्र केले अगदीच त्या स्त्री रज्जामध्ये तुला सगळं स्त्रिय तुझ्या असत तरी बायाचे ऐक कथना कृत त्रेतद्वापा कलिपूर्ण या चोयुगात म्हणतील पुन्हा चौकडी एक हे असे बघा या ठिकाणी काय सांगितलं कृतयुग त्रेतायुग द्वापायुग कलियुग अशी नाही का या ठिकाणी एक चौकडी असते म्हणजे चार युगांची एक चौकडी या ठिकाणी सांगितलेली आहे तरी बायशा चौकड्या किती 396 बोलती मी ते ना तू ते माझे चौ चौकड्या प्रतिला जन्मा येणे आहे काय झालं आता या ठिकाणी 396 अशा चौकड्या आहेत म्हणजे 396 वेळा हे चार युग नाही का येऊन जाणार म्हणे अशा चौकड्या आहेत पण याच्यामध्ये अगदी नाही का चार चौकड्यांमध्ये काय झालेलं आहे अगदी जलमाला मात्र की नाही तुला आम्हाला यावं लागणार आहे मी 99 रामशिती आणि तूही 99 मारुती आणि लंकादेशाच नीती 99 असे की काय झालं आता हे सगळं मी सुद्धा 99 आहे आणि मात्र की नाही अगदी तू सुद्धा 99 अगदी लंकेचा रावण सुद्धा 99 रावणाचं आयुष्य सुद्धा तेवढं सांगितलं 14 चौकड्या रावणाचं आयुष्य सांगितलेलं म्हणजे 14 वेळा चार युग नाही का येऊन गेले की रावणाचं आयुष्य संपलं अशा 14 चौकड्या नाही का रावणाचं आयुष्य यावरी 14 चौकड्यांचे राज्य रावण करीन असे बोलती वचन परी 14 अंकीचा आकडा मागून आखलेला विधीने काय केलं आता 14 चौकड्या रावणाचं आणि काय आयुष्य ठिकाणी सांगितलं जरी असेल तरी सुद्धा मात्र काय केलं की याच्या मागून मात्र तिने अगदी 14 अंकी आकडा मात्र कोणी केला विधीने मात्र नाही का तो मागून नेला म्हणे
मागा उरला वरील एक चतुर्था आणि तितक्याचा उकड्या राज्य करीतना परी सांगावया कारण त्यात आपणही मारून येत असे तर काय केलं 14 मधून एक काढून घेतला चारच याच्यामध्ये नाही का काय केलं चार चौकड्यांमधून मात्र काय केलेलं आहे की अगदी रावण मारला मागा आल्या जाणे लागे मारुती तू त्याला तरी बापाळी तुझी निश्चितना आली आहे भूमिका काय केलं आता या त्या राज्यामध्ये जाण्याची वेळ मात्र की नाही आता तुझ्यावर आहे कारण का एक एक गोष्टीची नाही का पाळी असते ड्युटी जशी असते ना माणसाची तशी मात्र तुझ्या आता या वेळेमध्ये मात्र की नाही तुझी पाळी आलेली आईसे म्हणता श्रीराम महिला मग म्या त्या प्रश्न केला की दृढ कसोटी आहे मजला भेटी केवी कामरती मग राम म्हणे बावरतोवर येती आजपासून असे मारुतीनं त्याच्या भूतकाळी श्वास संगती गरोदर्स्या होती ती काय झालं हा पण मात्र नाही का अगदी मला हे सगळं श्री संघ वगैरे काय करता येणार नाही मला हे सगळं नाही का अगदी जमणार नाही सगळं सांगितलं मग रामाने नाही का मारुती राहायला सांगितलं बाबा रे तुला सगळं नाही का करण्याची गरज नाही केवळ मात्र तू जर भूभुकार जरी केलास तरी तुझ्या भूभुकार आणि सकळ स्त्रिया मात्र काय होतील गरोदर होतील सांगितलं तरी तू सकळ संशय सांडून आणि शैलदेशी करी गमना तुझे ब्रह्मचारी कोण दळत नाही महाराजा आता काय आहे केवळ मात्र किने ह्या ठिकाणी आपल्याला आपल्या कार्याचं मात्र पालन करायचं आहे ही एकच मात्र किने स्थिती आपल्याला बाळत नाही बरं आता हे सगळं करण्यासाठी नाही का तुझं ब्रह्मचर्य सुद्धा ढळणार नाही कारण तुला स्त्री संघच नाही केवळ मात्र तुला भूभुकार केला तरी ना कळ सकळ स्त्रिया त्या ठिकाणी नाही का गरोदर होतील सांगितल्या पण त्याच्यामुळे तुला भूभुकार केल्यावर तुला नाही का ब्रह्मचर्य तुझं ढळण्याचा सुद्धा प्रश्न निर्माण होत नाही आईसी वार्ता होता निश्चित मग मी स्वीकारली शैलदेशाप्रती यावर इथे तिसऱ्या द्रौपदीला मेनका नामे विराजली तेथे पृथ्वीच्या देशवार्ता आणि ऐकीव झाली की पुरुष कांता देशोदेशो वैता रमत आले स्वच्छे देव दानव मानवासहित पशु पक्षी नागजात सकाळचे पशोभयताला इंद्रिय सुखे सुखावती कामरती मंत्राकार आणि रतीशी अर्पिती कामिक नरण ऐसे जाणणे म्हणे विचार परम चित्ती शोभला माग तिथे मांडिले अनुष्ठान मना माझे काम वर्ण के प्रत्यक्ष होणी वायुनंदन रचिन अर्पुद्या आईसा काम वर्णी चित्ती आणि पैसली से दृढ तपा पण मास पुणे यज्ञ कुंड्या होती मम नामी अर्पित असे काय केला हा आता त्या ठिकाणी मात्र ज्या शैल देशामध्ये नाही का सांगितले मेनका नावाची स्त्री होती ती मेनका नावाची स्त्री मात्र की नाही आपली मारुती आपल्याला नाही का रथ व्हावा याच्यासाठी मात्र काय करत होती ती त्या ठिकाणी यज्ञकुंडामध्ये आहुती देत होती आपल्याला रथ व्हावा म्हणून कारण का सकळ पशु पक्षी सकळ गोष्टींमध्ये मात्र की नाही एक दुसऱ्याची रथ होतात म्हणून मला तो सुद्धा रथ व्हावा अशा प्रकारचं मात्र की नाही त्या ठिकाणी यज्ञ करत होती ऐसे लोटले द्वादश वर्ष सकळ आटले शरीर वासना भक्ती पाहुणे अति कृष्ण प्रसन्न झालो मी तिथे आणि काय केलं अशी ती स्त्री 12 वर्षापर्यंत मात्र केले अगदी हे सगळे तपस्या करत होते आणि हे पाहून मात्र केले मी काय केलो प्रसन्न झालो त्या ठिकाणी पारी तिथे होता माझी भेटी पदी मौळी घालून भेटीला म्हणे अर्थ उदोला पोटेला सिद्ध करी महाराजा आता काय केलं या ठिकाणी नाही का ज्या वेळेला त्या हेतूने मी तिथं पोचलो गेलो आणि त्यावेळेला मात्र नाही का ती माझ्याजवळ आली आल्यानंतर मात्र गळ्याला मिठी मारून मला बोलत आहे की महाराजा मात्र की नाही माझ्या मनामधला जो हेतू आहे तो मात्र काय करा तुम्ही पूर्ण करा मग मी विचारता झालो तिथे मी कमन कामना सरता भविष्यात मग सांगतो अर्थ सराते सुख समुद्र मिळवी आणि काय केलं हा अगदी मला माझ्याकडे जे काय मात्र इच्छारूपी नदी वाहते आहे त्या इच्छारूपी नदीमध्ये मात्र केले मला या ठिकाणी तुम्ही सहाय्यता करावी आयसा एकदा वचनोत्तर आणि म्हणे महाराजा वायू कुमार तुझे स्त्रिया गर्भिणी समग्र होऊनी मिळती महाराजा आणि काय केला हा त्यावेळेला मात्र सांगितलं की बाबा नाही का आता तुझ्या ह्या सगळ्या गोष्टींमुळं मला जे नाही काय ठिकाणी दिलेलं कार्य आहे याच्यामुळं काय झालेलं आहे की सकळ स्त्रिया मात्र केले गर्भिणी होतील तरी तो सकळांचा प्राणेश्वर आणि स्मराव विभू कार तरी ते नादवर ते नालो सुख पावे सगळ्यांचे आणि काय कर आता ह्याच गोष्टींसाठी मात्र आता तुला भूभुकार करायचं की जेणेकरून मात्र हे सगळे काम पूर्ती करण्यासाठी तुझा भूभुकार होणं हे मात्र घेणे आवश्यक आहे तरी नागवंता सुखासना मैथून घरी काम आता या सगळ्या गोष्टींसाठी नाही का अगदी हे सगळं सुख मिळावं तरी का कर्म आमचे उमटा स्वप्ने दिसणे सा पाठना करी तू तरी तू स्वामी आपला ते सुखामी देविता ऐसे वत्ता श्रियाभूषणी मग मी बोललो ते लागून की उर्ध्वर येता जलमा होणे
दृढ कासुटी विराजलो। बघा आता ही सगळी कामना आता नाही काही ठिकाणी पूर्ण करता येणार नाही, कारण का मी जन्मापासूनच मात्र की नाही कपिल नारी जन्माला आलेलो। मारुती नारायण सांगितलं हां हे सगळं नाही का तुम्हाला कशा प्रकारे ऐसे वरता सय्याभूषणी मग मी बोललो ते लाभणी वधुवरिता ज्याला बाबा दृढ कासुटी विराजलो। येथे हृदय पावलो जटी अंजनी आणि ते उद्रा दृढ कौपिनीनं माते प्राप्त शुभाराने कनकदासुटी असे ते काय झालं अंजनी मातेच्या उद्रामध्ये ज्या वेळेला मी जन्माला आलो त्यावेळेपासूनच मात्र किने मला काय झालेलं आहे की कौपिनधारी म्हणजे मला पहिल्यापासूनच मात्र किने या ठिकाणी ते लंबूट आहे। तस्माद दृढ इंद्रिय संपत्ती ढाले लागले भंडार ग्रंथीनं तेने इंद्रिय व्यवहार शक्ती जगा माझी मिळविणार त्याच्यामुळे मात्र किने मला जी तुम्हाला नाही का जी इंद्रिय शक्तीची जी काही नाही का कामना आहे ही कामना मात्र किने अगदी मी मिळवू शकत नाही मी ती पूर्ण करू शकत नाही। मानवने काम ऊर्ध्व कामना आणि श्वासोत्तराती काम द्रोम तुम्हा स्त्रियांचा रती आश्रम शांततेने पावत असे तरी त्वपाचा श्रमध्वजा मच्छिंद्र अग्नी निर्वाजो जाते चित्तदैवे रतिकाच्या कामदृष्टी भक्ती तुष्टेला। आणि काय केला तुम्हाला जी कामना जी तुमची इच्छा आहे ही तुमची इच्छा पूर्ण होईल, पण मात्र काय केलंय की या ठिकाणी मात्र मी मच्छिंद्रनाथाने या ठिकाणी काय करेन पाठवेन आणि त्या वेळेला मात्र की नाही तुमची जी कामना आहे ही कामना मात्र की नाही तुष्ट होईल। वाढवून मच्छिंद्र आहे कोण तरी तो प्रत्यक्ष कवी नारायण तत्वाच्या कामी भैसणा फलद्रम होईल की आता मच्छिंद्र आहे कोण तर नाही का सांगितलं प्रत्यक्ष कवी नारायणाचा अवतार या ठिकाणी नाही का ऐसे बोलणे तीर्थावरती आणि तुष्ट केली सब काम अर्थिना तरी तू जावणी मनोरथी तुष्ट करी महाराजा येरू म्हणे वृत्तवेता माते कार्य निरूपिताना परी ब्रह्मचर्य तर सगळं कथाना आचवले जाईल। आता या ठिकाणी काय झालेलं आहे की हे सगळं नाही का तू मला जरी सांगत असला तरी सुद्धा मात्र काय केलं की माझं जे ब्रह्मचर्य तू आहे हे मात्र काय होईल म्हणे या ठिकाणी नष्ट होईल। मी तो उदास कामशक्ती नोहे म्हणते नाथ पंचना जती नावा जग विख्यात जगा माझी मिरवलं। बघा आता काय मी एक मात्र केले आपली नाथ पंथी आणि त्याच्यामुळे मात्र काय सांगितलं या सगळ्या गोष्टींपासून मात्र काय मी अगदी उदास आहे मला या सगळ्या गोष्टींची आवश्यकता नाहीये मला हे सगळं करता अनेक येणार सुद्धा नाही सांगितलं। तरी ऐसी कुकर्म राटी माते घडून येता जेठी मग वाघदेवता निंदा देवटी घेऊन जगे मिरविला। माझ्याकडून जर असे कुकर्म जर मात्र घडले गेले मच्छिंद्रनाथ बोलतात मारुती राहायला तर मात्र सांगितलेलं आहे की मला मात्र नाही का सकळ देवता सुद्धा माझे काही करतील निंदा करतील म्हणे। यावर आणि सिद्ध जगी नाथपंथी आहेत योगी ना ते योगपंथ ते प्रसंगी ना भेटायला माझा करतील। हां आता माझी जी नाथपंथी इतर जे आहेत ना ते सुद्धा काय करतील माझ्याकडून जर अशा प्रकारची जर मात्र गोष्ट घडली तर मात्र काय केली जाईल ते सुद्धा माझी निंदा करतील। एवा श्री संघ अश्लाघ्य फार आप कीर्तीचे दृढ भांडार सर्व विनाशी मोनास्र स्वीकारावे ते वाटेना। श्रीया संघे भाऊन आणले आप कीर्ती जगी मिरवले आणि सर्व सुकृता आचवलेल्या रीते पोते वाताचे काय केला। ही एक अशी गोष्ट आहे की जगामध्ये नाही का अशी कितीतरी लोक आहेत की ज्या अशा गोष्टींच्या मागे पडले गेले हां आणि त्याच्यामुळे मात्र की नाही कितीतरी आपले अगदी पुण्य काय केले त्यांनी संपून बसले हरवून बसले म्हणे। पाहे अमरेंद्र झाला बघण चंद्र मिरवला कलकेवरून समूळ राज्य विनाश रावण श्रीलोभे तो नाडला असे काय केला। हां इंद्र देव सुद्धा या ठिकाणी कसं झालं त्याला सुद्धा बघा पडला चंद्र सुद्धा कुष्ठी झाला कशामुळं याच वासनेमुळं आणि त्याच्यामुळे जर आहे रावण आहे हा रावण सुद्धा एवढा मोठा राज्याचा का राजा असताना सुद्धा हा तो सुद्धा एका स्त्रीच्या मुळे काय केला संपून गेलेला आहे। वेदे सुतांची ब्रह्मकासुटी तेही क्षणमात्रे झाली सुटीना साठ पोरी निर्मणे पोटी दैन भाजा भरेला याची नीती तरा तात अकर्म प्रवाह कन्यारत्ना विधी असे नाम उचितना अविधपणे बुडविले। पहा तपी तो त्र्यंबका तापियान माझे असे अर्थना परी कामधरी असतो जका बिल्लीने उतरी लुटला तन्याय तपोजेठी कामश्रंभेच्या कुरणी पोटी आचवणी तप घे नवटीने तन्यायची मिळवत असे। ऐसा विश्वामित्र तो अमित्र झाला याची निंदिवसी मला तरी बनणी काम लिहिला व्याघ्र भया नाला हे सगळे नाही का उदाहरण विश्वामित्राचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला मिळत आहे की विश्वामित्र नाही का ब्रह्म ऋषी म्हणण्याच्या योग्यतेची नाही का पात्रता असताना केवळ मात्र काय झालं काम वासना मनामध्ये निर्माण झाली मत्स्य धंदेला नाही का व्रत झाला आणि त्याच्यामुळे मात्र काय झाला त्याला सुद्धा त्या गोष्टीपासून मोठा झाला। जैसे रामे मधला कथिले
नव्याण्णव मारुती असे वदलेला तन्ने तुम्ही भले नव्याण्णव असे तो तर्याना दिराटी भोगिता झाला भामिनी वीस कोटी माऊनीना देवनी पोटीना कीर्ती अर्थ घेवेला तावतात जो उपरीच वसू तो तौद्री येईल वसून कीर्ती ते मही प्रकाश प्र महाप्रचंड घेवेला। त्यावेळी त्याने सांगितलं की आता सगळं नाही का करण्यामागं तुला नाही का सांगितलंय की अगदी नाथ संप्रदायाला ह्या ठिकाणी अगदी तुम्हाला एक नाही का अगदी वारस मिळणार आहे आणि त्याच्यामुळे नाही का तो तुमची कीर्ती सुद्धा अत्यंत अगदी प्रज्वलित करेल। तावतात जो उपरीच वसू तो तौद्री येईल वसून कीर्ती ते मही प्रकाश महाप्रचंड घेवेला। ऐसे सांगणे वायूस होता प्रसन्न केले चित्तदेवत मग वर प्रधान वाणी रुका वंदन वचनाथ देत असे। जैसे शुक्र अमित्र सुता प्रसन्न होणे चित्त सविता देवनी मात्र सजीवने अर्था प्रभू लागे मिळवला। आणि अशा प्रकारे मात्र हे सगळ्या गोष्टीने काही ठिकाणी बघा या सगळ्या मारुतीच्या आणि वचनाथांच्या मात्र घेणे या ठिकाणी हा संवाद मात्र चाललेला आहे। मागा करुणे नमना नमना अवश्यपणे करते गमनात अदृश्य पावने वाई नंदन वचन राहत चालेला। सहजा चालला मही पाटी आरती हिंगला घ्यावी भेटे ऐसे गमनी तया वाट्याने येऊन येतो पोचला। तवते शक्तीद्वारे रक्षक अक्षी दक्षाचारी अष्टभवर वृत्तांत संगरी जिंकू पाती वृत्तांत। आणि काय केलं तेव्हा मग सांगितल्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ मात्र त्याने त्या श्रीराज्याच्या दिशेने निघाले तिथपर्यंत पोचले। आणि पोचल्यानंतर मात्र नाही का त्या अगदी श्रीराज्याच्या द्वाराजवळ मात्र सगळं रक्षण करण्यासाठी नाही का अगदी सगळी जण तिथं अगदी आहे। आणि शतकोटी चामुंडा शंकिनी डंकिनी प्रचंडना त्या तेव्हा ब्रह्मांडा ग्रासपाती कृतांतपणे यावरी अर्ण बहुकर्कश नाना पर्वत विशेष त्यात व्याघ्रादी सावजे ऋष येऊ म्हणतात असे। म्हणे त्यानव साध बोली परिनो हे कृतांताची बैसे पाली पुरी पूर्वी दानवाची अर्ण ठेवलं भयत्वा त्या ठाई किते अर्ण पाहता सहज त्याची दैवतांचे तेज विरुणी जाय मोजे मोडे माझ नको नको म्हणूया कंटकवण झाली या संधी भयानक सावजे आपारी मानतीना पाहता क्षणी कामना बुद्धीने विरुण जाय तात्काळ कसं या ठिकाणी मात्र की सगळा हा जे रक्षण आहे की किती जरी माणूस नाही का अशा प्रकारच्या कामनेने आला असेल कितीतरी प्रकारे मात्र गेले माणसाच्या मनामध्ये विकार घेऊन जरी आला असेल तरी सकळ एवढं सगळं नाही का पाहिल्यानंतर कुठलं जे रक्षक दल आहे जे नाही का आपोआप मात्र त्याच्या मनामध्ये जे काही कामना असेल ती नाही का त्या ठिकाणी मात्र अगदी शांत होऊन जाईल असं सगळं त्या ठिकाणी पाहिलं। तेथे ना पावे वायुनंदना परम भयभीत मरणा कृतांत पत्नीचे कानाला बक्षील म्हणून पळत असे। आश्वायशी वात गोष्टी मित्र उदल परम काटील तेथे संचता रश्मी दाटी ग्रासेल मग काय करू येऊन येते परी कानन पाहता रश्मी संचारण दे सविता असो ऐशी कानन वाहता संकट भायचे सान चित्ता ते तेथे सिद्ध म्हणे राव संचरेला आपल्या प्रतापे गौरवती कथा सर्वज्ञ ज्ञान देव श्री गुरु माझा भजन की तरी स्मृती ठेवून येतं प्राशन करा कथामृत मग भवरोगा त्या पार भर त्याला दुःखलेश नांदेलं। हा ग्रंथ केवळ चिंतामणी अरे चित्ताची काळजी मुली म्हणे तेथे ऋषिक दंशा लागली आणि विशेष ऋषी महाराजापासून या ठिकाणी हे ग्रंथाचं नाही का महात्म्य सांगितलंय किंवा याचे या ठिकाणी मात्र किने अगदी आपल्याला सामर्थ्य काय सांगितलंय की कितीतरी मात्र किने आपल्या मनामध्ये चिंता असेल तरी सुद्धा मात्र किने ती मुळात सकट निघून जाईल आणि मात्र जसं काय एखादा विंचू एखाद्या माणसाला दंश करावा आणि त्याचं विष शोषण्यासाठी मात्र किने एखादी गोष्ट करावी तसं मात्र किने ग्रंथाचं महात्म्य सांगितलंय। तारी होनी साधी विवेका सांडा कुटील पाणी तरकर निंदा दोष वेग भातुक सेवू नका ससाई निंदा शक्ती परमपापिनी अतिरंजक निचवदनी परी आमची माय बहिण पवित्र करेल आमते असे। या ठिकाणी काय सांगितलं बघा की हे निंदा हे महादोष कधी कधी आपण नाही का कुठल्या गोष्टीची बघा निंदा करायला लागतो। आता निंदेसाठी काय विशिष्ट असं आपल्याला की नाही काय सांगितलंय की इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाही दोन माणसं एकत्र आली की निंदा करायला माणसं सुरुवात करू शकतात। विशेष काय लागतं का भांडवल त्याला विशेष काय अगदी टोळी समोदावं लागतं का बिलकुल नाही। म्हणून काय सांगितलं इथे आपला नाही का अगदी तर्क सुद्धा नको किंवा कुठल्या प्रकारची मात्र की नाही आपल्या मनामध्ये कपट सुद्धा नको आपल्याला केवळ याच्यातून मात्र नाही का शास्त्राने आपल्याला हे सुद्धा सांगितलंय की सार ते घ्यावे आसार ते जाणूनही द्यावे आपल्याला घ्यायचं काय असतं याच्यातून केवळ सार पण आपण काय करतो आसारा सुद्धा विचार करतो आणि त्या आसाराच्या विचारामध्ये आपल्यापणा असणार नाही का सार सुद्धा काय होतो आपण नाही का घालवून बसतो। म्हणून शंका घेऊन कधीही नाही का परमेश्वराचं चिंतन करायचं नाही। प्रतिपालिन
तो सका आमचा स्नेह फळ पातका कमळाचे शारण करणा वारंवार इच्छित असे दोंडे सुतनारे रे वंशी माणूस ने तरी निंदकासी बहुतांशी इच्छिन त्या मानवासी उपकारी म्हणून तरी असो आदर श्रुती सुम तुम्ही न बैसावा त्या भक्तीनं मालूम तुम्हाची हीच विनंती वारंवार करत असे अशा लोकांच्या समुदायाला अशा लोकांच्या बाजूला सुद्धा बसू नये कारण का सांगितलेलं आहे निंदकाचे घर असावे शेजारी हे कशासाठी तर आपल्यासाठी आपल्याला कळतं की त्याच्यातून नाही का आपल्याला काय करायला पाहिजे म्हणून निंदा करणारे पाहिजे निंदा केल्याशिवाय मात्र आपले नाही का अवगुण आपल्याला दिसत नाहीत जरी ते खरं असलं तरी सुद्धा है की नाही अगदी आपल्याला दुसऱ्याची निंदा करायची की दुसऱ्याचं काहीतरी बोलायचं आहे म्हणून आपण दुसऱ्याला नाही का जवळ घेऊन ती निंदा सुरू करू एवढंच सुद्धा नाही का तेवढंच सत्य स्वस्ति श्रीभक्ती कथासार संमत गोरक्ष कावे की मी अगार सदा परिस्तो आवे चतुर तृतीय अध्याय गोडा हा मना कुंडली कुबदेव हरि विठ्ठल पार्वती पतिहरार महादेव सीताकांत स्मरण जय राम श्री कृष्णार्पणमस्तु सर्वमहाराज सुंदर मंदिर।